मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ठरल्याप्रमाणेच रविवारी व्हाव्यात असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिला आहे. दुसऱ्यांदा निवडणूक पुढे ढकलणाऱ्या राज्य सरकारला हा दणका मानण्यात येतोय. रविवारी होणारी निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं अचानक जाहीर केला. त्यानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या. युवा सेनेनं या प्रकरणी हायकोर्टात धाव घेतली. विद्यापीठानं 24 तारखेला निवडणूक घेण्याचं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं. 27 तारखेला हा निकाल आता लागणार आहे. विद्यापीठाची अधिसभा सदस्य म्हणजेच सिनेटची निवडणूक दुसऱ्यांदा पुढे ढकलणाऱ्या सरकारला मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय. ही निवडणूक ठरलेल्या दिवशी म्हणजेच रविवारी घेण्यात यावी असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. रविवारी 22 सप्टेंबरला या निवडणुकीसाठी मतदान होणार होतं. नागरींची युवा सेना आणि अभाविप या दोन्ही विद्यार्थी संघटनांनी यासाठी जोरदार तयारी केली होती. पदवीधरांची नोंदणीही करण्यात आली होती. मात्र निवडणुकीच्या 2 दिवस आधी विद्यापीठानं परिपत्रक काढत अनिश्चित काळापर्यंत ही निवडणूक पुढे ढकललेली होती. राज्य सरकारच्या आदेशानं निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं. युवा सेनेनं या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यावेळी कोर्टानं हा निर्णय दिलाय. खूप आनंद होतोय आम्हाला, ह्याच्यासाठी आनंद होतोय की खऱ्या अर्थाने लोकशाहीला न्याय मिळालेला आहे. लोकशाहीचा जो लोकशाहीला चिरडण्याचं जे काम चालू होतं ते काम कामावरती कोर्टाने फटकारे मारलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की लोकशाही जिवंत आहे, लोकशाही जिंकलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. नाही बघा, कसं आहे की 2 महिन्यामध्ये आमचं सरकार येतंय. आमचं सरकार आल्याच्या नंतर ज्यांनी कोणी हा कट रचलाय यांना आम्ही आमच्या पद्धतीने 100% उत्तर देऊ. विद्यापीठाचे जे कोण अधिकारी आहेत यांना कालपासून पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे, कारण त्यांना भीती आहे की मतदार किंवा उमेदवार किंवा शिवसेना युवा सेना यांच्याकडनं त्यांना कुठला धोका आहे. मला एवढंच सांगायचं आहे की तुमचे जे पप्पा आत्ता सरकारमध्ये बसलेत यांनी तुम्हाला 2 महिन्याकरता संरक्षण दिलं असेल, 2 महिन्यामध्ये जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा या सगळे जे विद्यापीठाचे अधिकारी ज्या लोकांनी हा कट रचलेला आहे, ज्यांनी आमच्या कार्यकर्त्यांची जी काही 2 वर्षाची मेहनत आहे याला कुठेतरी ठेस पोहोचवलेली आहे, या सगळ्याचा हिशोब युवा सेना म्हणून आम्ही घेऊ. ठाकरेंच्या युवा सेनेला शिंदेची शिवसेना आणि भाजपा घाबरल्यानं निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती. हे काही सरकार पाडू शकतात का? हे नगरसेवकांचं काम करू शकतात का? हे आमदारांचं काम करू शकतात का? यांचं बेसिक काम एवढंच आहे की वर्षातून 2 दा जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीची सेनेट भरते तेव्हा विद्यार्थ्यांचे विषय असतील, शिक्षकांचे विषय असतील, स्टाफचे विषय असतील, हे मांडायचे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा. कोणाचं कॉन्व्होकेशनवर काही त्रास असेल, कुठे नाव चुकलं असेल ते सुधारून द्यायचं. पण ही निवडणूक घ्यायची नाही एवढी भीती मिंदेंच्या मनात बसलेली आहे आणि भाजपच्या मनात बसलेली आहे. सिनेट काय तुझ्या मालकाच्या मुलाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. सिनेटमध्ये जे काही मतांच्या याद्यामध्ये हेराफेरी केली असे आम्ही ऐकतोय, त्याच्यामध्ये सिनेटमध्ये वर्षानुवर्ष तुझ्या मालकाच्या मुलाच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून जो काय भ्रष्टाचार झालाय या सगळ्याच्या दृष्टिकोनातून कुठेही गैरप्रकार थांबू नये, वाढू नये, कुठेही म्हणजे ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी म्हणून कदाचित तो निर्णय घेतला गेला असेल. तर राजकीय लोभापायी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकल्याचा आरोप संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केला होता. मुंबईमध्ये फोर्ट परिसरात असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या इमारतीबाहेर आंदोलनासाठी जमलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांची धरपकडही करण्यात आली. फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांच्या राजकीय लोभापायी त्यांनी विद्यापीठावरती दबाव पाडून त्या दबावाला बळी पडून या विद्यापीठाने जे या निवडणुका या स्थगित करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे सर्व पदवीधारकांना हा निर्णय एकदम अपमानकारक आहे आणि एकदम निर्णय हा दुर्दैवी आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राज्यपालांची भेट घेऊन या निर्णयाच्या विरोधात दाद मागणार आहे. तर निवडणुका पुढे ढकलल्यावरून मनसे नेते अमित ठाकरेंनीही सरकारवर टीका केली होती. महायुतीतही या मुद्द्यावर मतमतांतर दिसली. विलासराव देशमुख, आर.आर. पाटील, स्वतः मी किंवा अनेक जण की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थातून आलो त्यामुळे सिनेटच्या निवडणुका विविध कालावधीमध्ये घेतल्या गेल्या पाहिजेत असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. काय कारणामुळे या निवडणुकांच्या वरती स्थगिती आली याची माहिती मी चंद्रकांत दादा पाटील या विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याकडून घेईन आणि मग मला या विषयावरती मत मांडते. नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक वर्षभरात दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली होती. सिनेटची निवडणूक आणि राजकारण. सिनेटची मुदत सप्टेंबर 2022 मध्ये संपुष्टात. नोव्हेंबर 2022 मध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. भाजपा आमदार आशिष शेलार यांचा बोगस मतदार नोंदणीचा आरोप. राज्य सरकारच्या सूचनेनं निवडणूक प्रक्रिया रद्द.
मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याचे आदेश 21 एप्रिल 2024 ला निवडणूक घेण्याचे निश्चित झाले. लोकसभा निवडणुकीचे कारण देत निवडणूक पुढे ढकलली. 22 सप्टेंबर 2024 ला होणारी निवडणूकही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई हायकोर्टानं 22 तारखेलाच निवडणूक घेण्याचे आदेश दिलेत. विद्यापीठाकडून 24 तारखेला निवडणूक घेण्याचं प्रतिज्ञापत्र. या सिनेटच्या निवडणुकीत युवा सेना आणि अभाविप या विद्यार्थी संघटनांत वर्चस्वाची लढाई आहे. याही वेळी 10 जागांसाठी दोन्ही संघटनांकडून उमेदवार देण्यात आले. यात मनविसेचा 1 उमेदवार आणि छात्र भारतीचे 4 उमेदवारही रिंगणात आहेत. सिनेट मध्ये तरुणाईचा कौल ज्या विद्यार्थी संघटनेच्या बाजूला असेल तोच कौल विधानसभा निवडणुकातही दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं आणि त्यानंतर मुंबईतील पदवीधर विधान परिषदेची निवडणूकही ठाकरेंच्या शिवसेनेनं जिंकली आणि त्यामुळेच झाकली मोठ 1.25 लाखाची ठेवण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयानं सरकारला दणका मिळाल्याचं मानण्यात येत आहे. आता मंगळवारी या निवडणुका कशा पार पडणार हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.